महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी पंढरीनाथ नामुगडे तर उपाध्यक्षपदी गणेश धुमाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नामुगडे व धुमाळे यांची निवड करण्यात आली आहे. थेरूर येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील अनेक पत्रकार या बैठकीस उपस्थित होते. यामध्ये सुरेश वांडेकर यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली व तालुका कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष मारुती कांबळे, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, श्रीनिवास वाघ, विकास शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कायदेविषयक सल्लागार म्हणून श्रीवेंद्र महाडिक, श्रीनिवास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच इतर कार्यकारिणीची पदे जाहीर करण्यात येतील असे बोलताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे यांनी सांगितलं आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जिल्हाध्यक्ष सीतारामजी लांडगे साहेब, तसेच ज्येष्ठ पत्रकार पुजारी सर, वांडेकर सर यांच्या मार्गदर्शनाने मी पुढील काम नक्कीच चांगलं काम करेल. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आजच्या तालुक्याच्या व जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेच्या निमित्ताने आमचे सर्व सहकारी मित्र, सर्व पत्रकार व सल्लागार या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो. यानिमित्त राज्यात होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात पत्रकार गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत काम करत असतो. गाव गुंडांपासून तर राजकीय नेते असो, वाळू सम्राट असो किंवा अन्य क्षेत्रातील अवैध धंदेवाले असो, यांच्यापासून पत्रकारांना वारंवार त्रास होत असतो. आत्ताच परवा आंबेजोगाई इथे जी घटना घडली याचा आम्ही तालुका जिल्ह्याच्या वतीने तर निषेध करतोच, परंतु आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब असो, राज्याचे पोलीस महासंचालक असो यांना निवेदन देऊ. आमचा संघ फक्त निवेदन देऊन थांबणारा नाही तर त्याचा सातत्याने पाठपुरावा करतो. त्या पत्रकारांना व त्याच्या कुटुंबियांना आम्ही आधार व धीर देण्याचं काम करतो आणि लोकशाही मार्गाने कायद्याच्या चाकोरीत बसून आम्ही त्याचं सातत्य ठेवून आम्ही त्याचा पाठपुरावा करू व हल्ले तर होतात, हल्ले होऊन निषेध करण्यापेक्षा पत्रकारांना कसं संरक्षण देता येईल याचा आम्ही जास्त विचार करू संघटनेच्या माध्यमातून आणि पूर्ण संरक्षण देण्याचं काम आमची संघटना भविष्य काळात करेल, आताही करते व भविष्यातही करेल. ज्ञानेश्वर शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.